नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या विशेष सत्रामध्ये आपण चर्चा करणार आहोत आपल्या पर्यावरण शास्त्राच्या एका टॉपिक बद्दल, ज्याचं नाव आहे बायोडायव्हर्सिटी। आता बायोडायव्हर्सिटीला आपण मराठीमध्ये म्हणतो जैव विविधता, म्हणजे जीवनाची विविधता, म्हणजे जे आपल्या आजूबाजूला सजीव आहेत, ज्या प्रजाती आहेत त्यांच्या किती विविधता आपल्याला बघायला मिळतात, त्यांच्यामध्ये कोणते कोणते प्रकार असतात, आणि जैवविविधतेबद्दल पूर्ण माहिती आजच्या या तासिकेमध्ये आपण बघणार आहोत। सो आजच्या या तासिकेमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे जैवविविधतेबद्दल थोडीशी माहिती। जैवविविधतेमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, जैवविविधतेमध्ये आपण बघणार आहोत बायोडायव्हर्सिटीची डेफिनेशन, बायोडायव्हर्सिटीचे तीन प्रकार आपण इथे चर्चा करणार आहोत, त्यामध्ये येणार आहे आपलं जेनेटिक डायव्हर्सिटी, इकोसिस्टीम डायव्हर्सिटी आणि स्पेसीज डायव्हर्सिटी, या तीन प्रकारांबद्दल आपण चर्चा करू। तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पृथ्वी तलावरील वेगळ्या ठिकाणी वेगळं तापमान आपल्याला बघायला मिळते। जरा एका ठिकाणी आपण गेलो किंवा दुसऱ्या जिल्ह्यात जरी आपण गेलो तरी तिथे आपल्याला विविध प्रकारचं पर्यावरण तिथे बघायला मिळते। कोणता प्रदेश उष्ण असतो, कोणता प्रदेश शीतल असतो त्या तुलनेत, म्हणजे प्रत्येक ठिकाणी पर्यावरण हे वेगळं असतं, तिथलं तापमान वेगळं असतं, तिथलं पर्जन्यमान हे वेगळं असतं, म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी सजीवांचे प्रकार सुद्धा वेगळे बघायला मिळतात। आता हे सजीवांचे वेगळे प्रकार कशामुळे झाले, त्यांच्यामध्ये विभिन्नता कशामुळे आली, एक झाड जर एका ठिकाणी लागत असेल तर तेच झाड दुसऱ्या ठिकाणी लागणार नाही, कारण की त्याला रिक्वायर असलेलं टेम्परेचर, त्याला रिक्वायर असणारं पर्यावरण हे त्या ठिकाणी त्याला मुबलक प्रमाणात उपलब्ध हे पाहिजे असतं। तुम्हाला माहिती आहे ज्याप्रमाणे आपल्याला पर्यावरणात विविधता बघायला मिळते त्याप्रमाणे माणसांमध्ये सुद्धा विविधता बघायला मिळते। कोणाचे केस कुरळे असतात, कोणाचे केस सरळ असतात, कोणाच्या केसांचा रंग हा पांढरा असतो, कोणाच्या केसांचा रंग हा काळा असतो, म्हणजे त्यांच्यामध्ये काय झालं, इथे सुद्धा आपल्याला जनुकीय बदलांमुळे, आपले पॅरेंट्स वेगळे असल्यामुळे, आपले आई आणि वडील वेगळे असल्यामुळे आपल्यामध्ये वेगळे कॅरेक्टर हे तयार होत असतात, विभिन्न आपण असतो, ठीक आहे ना। आपण आपल्या बहिणीसारखं किंवा भावासारखं सुद्धा डिट्टो आपण दिसत नाही, त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला व्हेरिएशन दिसून येतात। अशाच प्रकारच्या व्हेरिएशनचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आजच्या टॉपिकमध्ये। कोणाचा रंग काळा असतो तर कोणाचा रंग गोरा असतो, म्हणजे इथे काय झालं, आपल्याला एका स्पेसीज मध्ये सुद्धा विविधता आपल्याला बघायला मिळाली, एका प्रजातीमध्ये सुद्धा आपल्याला विविधता बघायला इथे मिळाली। सो अशा प्रकारे ज्याप्रमाणे माणसांमध्ये विविधता दिसून येते त्याप्रमाणे प्राण्यांमध्ये सुद्धा जैविक विविधता ही दिसून येते। तुम्हाला माहिती आहे की आपल्या आजूबाजूला छोट्या कीटकांपासून तर मोठ्या प्राण्यांपर्यंत हे एकमेकांसोबत कोऑर्डिनेशन मध्ये राहत असतात, एकमेकांच्या कोऑर्डिनेशन मध्ये ते राहत असतात। तर कोऑर्डिनेशन मध्ये राहत असताना कोणाचा रंग वेगळा असतो, कोणी भिन्न दिसायला असतात, कोणाची ऍबिलिटी उडण्याची असते, अशा प्रकारचे प्राणी आपल्याला तिथे दिसायला मिळतात। कोणाच्या डोळ्यांचा रंग हा वेगळा असतो, सेम प्रजातीमध्ये सेम स्पेसीज मध्ये सुद्धा आपल्याला व्हेरिएशन हे दिसून येऊ शकतात। कोणी झाडांवर राहतं, कोणी पाण्यामध्ये राहतं, कोणी सरपटणारं असतं, तर अशा प्रकारची विविध जीव आपल्या आजूबाजूला असतात आणि त्याच जीवांची विविधता ही आपल्या पर्यावरणाला एक विशेष कॅरेक्टर देत असते। आपल्या पर्यावरणाची ॲबिलिटी आहे की त्यामध्ये ॲडॉप्ट होणारे सगळे ॲनिमल्स, म्हणजे स्पेसिफिक कंडिशनमध्ये ॲडॉप्ट होणारे सगळे ॲनिमल्स, तो काय करू शकतो, एक समतोल तिथे आढळून येतो, त्यांच्यामध्ये समतोल आढळून येतो, ते स्पेसिफिक वातावरणाशी ॲडॉप्ट होतात आणि त्या स्पेसिफिक वातावरणाशी ॲडॉप्ट झाल्यानंतर तिथे त्यांची पुढची जनरेशन ते चालवत असतात, म्हणजे त्यांची जीवनक्रिया ते तिथे चालवत असतात। सो बायोडायव्हर्सिटी याचा अर्थ काय, जैवविविधता याचा अर्थ काय, हे आपण आता सुरुवातीला चर्चा करूया। सो बायोडायव्हर्सिटी याचाच अर्थ जैवविविधता इज अ बायोलॉजिकल व्हेरायटी अँड व्हेरिएबिलिटी ऑफ द लाईफ ऑन दी अर्थ, म्हणजे पृथ्वीवर असणाऱ्या जीवनाचा आणि जैविक सजीवांची जी व्हेरायटी आहे, जी विविधता आहे, त्यालाच म्हणतात बायोडायव्हर्सिटी। सो बायोडायव्हर्सिटी इज अ टिपिकल मेजर ऑफ व्हेरिएशन, म्हणजे बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधता हे काय, एक विविधतेचे वेगळेपणाचे एक मोजमाप आपल्याकडे तिथे आहे। सो ॲट अ जेनेटिक लेवल, ॲट अ स्पेसीज लेवल अँड ॲट अ इकोसिस्टीम लेवल, म्हणजे जनुकीय लेवलवरती, प्रजातीय लेवलवरती, परिसंस्थाच्या लेवलवरती आपल्याला बायोडायव्हर्सिटीला हे विभागू आपण शकतो। तर ते कशा प्रकारे विभागायचं ते पुढे पुढे आपण चर्चा करूया। सो टेरेस्ट्रियल बायोडायव्हर्सिटी इज युजुअली ग्रेटर नियर द इक्वेटर। आता आपण एक डायग्राम बघूया पुढे, तिथे आपल्याला समजेल की पृथ्वीच्या इक्वेटरवरती टेरेस्ट्रियल बायोडायव्हर्सिटी ही जास्त असते। आता इक्वेटर म्हणजे काय,
जो पृथ्वीचा आपला मध्यंत आहे, इक्वेटर म्हणजे मध्यांक, जो मिडल पोर्शन जो आहे तिथे बायोडायव्हर्सिटीचं प्रमाण जास्त असते. ठीक आहे. सो टेरेस्ट्रियल बायोडायव्हर्सिटी इज युजुअली ग्रेटर नियर द इक्वेटर, कारण की तिथे जीवनाचा जीवन वाढण्यासाठी, एखाद्या सजीवाची निर्मिती होण्यासाठी मुबलक असं पर्यावरण तिथे आपल्याकडे उपलब्ध असते. सो टेरेस्ट्रियल बायोडायव्हर्सिटी इज युजुअली ग्रेटर नियर द इक्वेटर, विच इज अ रिझल्ट ऑफ वॉर्म क्लायमेट अँड हाय प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. सो बायोडायव्हर्सिटी इज नॉट डिस्ट्रीब्युटेड इव्हनली ऑन द अर्थ, म्हणजे पृथ्वीवर असं समजायचं नाही की प्रत्येक ठिकाणी सेम प्रकारचे प्राणी अवेलेबल असतील, एक इक्वल डिस्ट्रीब्युशन तिथे झालेलं असतीलच असं तिथे इम्पॉर्टंट नाही आहे. सो इट इज रिचर्ड इन द ट्रॉपिक रिजन. आता आपण बघूया की रिजन्स कोणते कोणते आपल्याकडे आहेत, त्याआधी बघूया एक मराठीमध्ये. सो पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव, पाळीव प्राणी, पिके, वृक्ष इत्यादी जैविक घटकांची विविधता म्हणजे जैवविविधता होय. म्हणजे जैवविविधतेमध्ये फक्त प्राणीच आपले येणार नाही, तिथे सगळे झाडं, छोट्या बॅक्टेरिया पासून तर एक हायर ऑर्गॅनिझम पर्यंत तिथे सगळ्या प्रकारचे अॅनिमल, सगळ्या प्रकारचे प्लांट्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, पाळीव प्राणी, पिके, वृक्ष इत्यादी सगळ्यांची घटकांची एक विविधता जर आपण तपासली तर त्या ओव्हरऑल कॉन्सेप्टला म्हणायचं जैवविविधता. सो जैवविविधता हा शब्द प्रथम वॉल्टर डी रॉसने यांनी 1886 मध्ये वापरला. त्यांच्यामध्ये एकाच परिसंस्थेतील म्हणजे एकाच इकोसिस्टीम मधली किंवा परिसंस्थेची संबंधित क्रियांमध्ये भिन्न जातीच्या भिन्न संख्येच्या सजीवांचे एकत्रीकरण म्हणजे जैवविविधता होय. म्हणजे एका इकोसिस्टीमचा जर आपण विचार केला तर त्या स्पेसिफिक इकोसिस्टीम मध्ये प्रेझेंट असणाऱ्या सगळ्या अॅनिमलची विविधता तपासणे याचाच अर्थ म्हणजे जैवविविधता असा त्यांनी सांगितला. सो द ट्रॉपिकल फॉरेस्ट इकोसिस्टीम आर कव्हर लेस दॅन 10% ऑफ द अर्थ सर्फेस अँड इट कंटेन्स अबाउट 90% ऑफ द वर्ल्ड स्पेसिस. म्हणजे जो आपला ट्रॉपिकल रेन फॉरेस्टचा जो रिजन आहे त्या रिजनवरती सगळ्यात जास्त आपल्याला बायोडायव्हर्सिटी बघायला मिळते, कारण की तिथं जे तापमान असतं, जे पर्यावरण असते ते सजीवांच्या वाढीसाठी मुबलक प्रमाणात असतं. आता आपण एक पृथ्वीचे भाग बघूया, कोणत्या कोणत्या भागांमध्ये पृथ्वी आपण इमॅजिनरी आपण काय केले डिवायडेशन केलं त्याचा. तो पृथ्वीचा सगळ्यात वरचा भाग म्हणजे फ्रिजिड झोन, तिथे सूर्यप्रकाश कमी प्रमाणात पडतो. आता सूर्यप्रकाश कमी प्रमाणात पडतो म्हणजेच काय असेल, तो रिजन थंड असेल म्हणून त्याला नाव दिलंय फ्रिजिड झोन. हा जो रिजन आहे हा थंड असतो, इट इज द कूलेस्ट रिजन. त्यानंतर येतो आपला आर्क्टिक सर्कल ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये उत्तर ध्रुव वृत्त, म्हणजे नॉर्थ पोल ज्याला सिंपलच्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो. त्यामध्ये येतो आपला, त्यानंतर येतो आपला टेम्परेट झोन. टेम्परेट झोन हा नॉट सो कोल्ड अँड नॉट सो हॉट, जास्त थंडही नसतो आणि जास्त गरमही हा नसतो, एक आयडियल कंडिशन तिथे असतं. सब ट्रॉपिक लेवल म्हणजे इट इज सब ट्रॉपिक लेवलचं जनरल टेम्परेचर 35 degrees Celsius असतं. इट इज हॅविंग द हॉट समर, तिथे उन्हाळा खूप तापतो आणि माइल्ड विंटर एक तिथे असतो. अँड देन ट्रॉपिक ऑफ कॅन्सर तिथे असतो, तिथे खूप जास्त प्रमाणात पाऊस तिथे पडतो, मोर रेन, सन इज ओव्हरहेड. म्हणजे इथे जर आपण एखादा व्यक्ती उभा केला तर त्याच्या बरोबर डोक्यावरती सूर्यप्रकाश आपल्याला इथे दिसून येतो, सन इज ओव्हरहेड. त्यालाच आपण उष्ण कटिबंधीय प्रदेश असं सुद्धा म्हणतो, तिथे खूप जास्त प्रमाणात ऊन ही तापते म्हणजेच हॉट समर तिथे असतो आणि पाऊस सुद्धा खूप जास्त प्रमाणात तिथे पडतो. त्यानंतर येतो ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न इट इज अ साऊथर्न पार्ट अँड इट इज अ नॉर्थर्न पार्ट. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर इज अ नॉर्थर्न पार्ट अँड ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न इज अ साऊथर्न पार्ट. तिथे सुद्धा सन हा ओव्हरहेड असतो, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या सरळ डोक्यावरती तिथे सूर्य येऊ शकतो. त्यानंतर येतो इक्वेटर झोन, म्हणजे मध्यस्थ, त्यालाच आपण ट्रॉपिक रिजन सुद्धा म्हणतो. आणि याच ट्रॉपिक रिजन वरती जैवविविधतेचं प्रमाण जास्त आढळून येतात, इट इज हायली डायव्हर्स. म्हणजे इथे जैवविविधतेचं प्रमाण, बायोडायव्हर्सिटीचं प्रमाण हे जास्त असतं, इट इज हॅव्हिंग द हाय बायोडायव्हर्सिटी. त्यानंतर येतो आपला पुन्हा सब ट्रॉपिक लेवल, म्हणजे दोन ट्रॉपिक लेवलच्या आजूबाजूचे जे प्रदेश असतात त्याला आपण म्हणतो सब ट्रॉपिक लेवल. त्यानंतर येतो टेम्परेट झोन, इट इज वॉर्म इन समर अँड कोल्ड इन विंटर. सो त्यानंतर येतो आर्क्टिक सर्कल. आर्क्टिक सर्कल म्हणजे त्याला म्हणतो दक्षिण ध्रुव वृत्त,
दक्षिण ध्रुवोत्तर नंतर येतो आपला पुन्हा फ्रिजिड झोन, जिथे काय असतं टेम्परेचर आपलं काय असतं पुन्हा कोल्ड असतं, बर्फाळ प्रदेश तिथे असतो। तर अशा प्रकारचे पृथ्वीचे आपण काही भाग केले आणि आपल्याला सांगायचं आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं की ट्रॉपिक रिजन मध्ये सगळ्यात जास्त बायोडायव्हर्सिटी, सगळ्यात जास्त जैवविविधता तिथे दिसून येते। त्यानंतर आपण बघूया भारतामध्ये कशा प्रकारचे आहे, भारत हा अर्धा सब ट्रॉपिक रिजन मध्ये आहे आणि अर्धा ट्रॉपिकल रिजन मध्ये आहे, याचाच अर्थ भारतामध्ये जैवविविधता ही मुबलक प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जीव आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध तिथे आहेत। सो देअर इज अ लॅटिट्युडनल ग्रेडियंट इन द स्पेसिस डायव्हर्सिटी। सो बायोडायव्हर्सिटी जनरली टेंड्स टू क्लस्टर इन हॉटस्पॉट अँड हॅज बीन इन्क्रीजिंग थ्रू द टाइम बट वी लाईकली टू स्लो इन द फ्युचर ऍज अ प्रायमरी रिझल्ट ऑफ डिफॉरेस्टेशन। म्हणजे जैवविविधता ही स्पेसिफिक हॉटस्पॉट मध्ये क्लस्टर्स मध्ये आपल्याला तिथे दिसून येते, म्हणजे स्पेसिफिक प्रभाग असे असतात की ज्यामध्ये मुबलक प्रमाणात बायोडायव्हर्सिटी आपल्याकडे असते, पण आता होणाऱ्या जंगलतोडीमुळे पॉल्युशन्समुळे बायोडायव्हर्सिटीचा ऱ्हास हा होत चाललेला आहे। डिफॉरेस्टेशनमुळे जंगलतोडीमुळे बायोडायव्हर्सिटीचं खूप जास्त प्रमाणात नुकसान हे आजच्या काळामध्ये होत आहे। आता चर्चा करूया आपण बायोडायव्हर्सिटीच्या तीन लेवलबद्दल। सो देअर आर थ्री लेवल ऑफ बायोडायव्हर्सिटी ज्याच्यामध्ये आपण बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास करू शकतो। आता बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला तीन प्रकार आपल्याला तपासणी गरजेचे असतात। सुरुवातीला जेनेटिक डायव्हर्सिटी, स्पेसिस डायव्हर्सिटी, इकोसिस्टीम डायव्हर्सिटी। आता जेनेटिक डायव्हर्सिटीला मराठीमध्ये म्हणतात जनुकीय जैव विविधता। आता तुम्हाला माहिती आहे की स्पेसिफिक ऑर्गॅनिझमचं, स्पेसिफिक प्रजातीचं एक स्पेसिफिक जेनेटिक मेकअप असतं, त्यांच्यामध्ये स्पेसिफिक जीन्स हे प्रेझेंट असतात, जनुकीय हे प्रेझेंट असतात इन द फॉर्म ऑफ डीएनए। तुम्हाला माहिती आहे की एखादा स्पेसिफिक ऑर्गॅनिझम जर आपण कन्सिडर केला तर त्या ऑर्गॅनिझमच्या प्रत्येक सेलमध्ये एक जनुकीय कोड ज्याला आपण जीन म्हणतो, मेडअप ऑफ डीएनए, ठीक आहे, हा जनुकीय कोड त्याला जनुकी म्हणतात, जीन्स म्हणतात इंग्लिशमध्ये। तर याच्यापासून स्पेसिफिक ऑर्गॅनिझम हा कशा प्रकारे दिसेल, तो कशा प्रकारे बिहेव करेल, तो कोणत्या प्रजातीचा बनेल, हे सगळं कशावरती डिपेंड असतं, त्याचा जनुकीय मेकअप वरती, जेनेटिक मेकअप वरती, त्यांचे जनुके कशा प्रकारचे आहे त्याच्यावरती सगळं हे डिपेंड असतं। सो या जनुकांची डायव्हर्सिटी स्टडी करणे, जनुकीय डायव्हर्सिटी, जनुकीय विविधता याचा अभ्यास करणे म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटीचा अभ्यास करणे होय। सो जेनेटिक डायव्हर्सिटी इज द टोटल नंबर ऑफ जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स इन द जेनेटिक मेकअप ऑफ अ स्पेसिस, म्हणजे स्पेसिफिक प्रजातीचं जेनेटिक मेकअप कशा प्रकारे आहे त्याचा अभ्यास करणे म्हणजेच काय होतं, जेनेटिक डायव्हर्सिटी। सो इट रेंजेस वाईडली फ्रॉम द नंबर ऑफ स्पेसिस टू डिफरंट विद इन द स्पेसिस, म्हणजे प्रत्येक स्पेसिसचं जेनेटिक मेकअप हे डिफरंट असतं, अँड कॅन बी अट्रिब्युटेड टू स्पॅम ऑफ सर्वायवल ऑफ द स्पेसिस। म्हणजे एखादा स्पेसिस जर आपण एखाद्या स्पेसिसचा जर समजा आपण कन्सिडर केलं की त्याचा जनुकीय मेकअप हे चांगल्या पद्धतीचं आहे, तो विविध कंडिशनला ऍक्वायर करू शकतो। समजा आपण म्हटलंय की एक आपल्याकडे प्लांट आहे, त्या प्लांटवरती आपण अशा प्रकारचं प्लांट हे डेव्हलप केलं की त्या प्लांटला जास्त टेम्परेचरमध्ये ते राहू शकतो, टेम्परेचर जर फ्लक्च्युएट झालं तर तिथे त्यांची अडॉप्टिंग कॅरेक्टर हे वाढलेलं असतं, किंवा जास्त रेनफॉल कंडिशनमध्ये ते सर्व्हाइव्ह करू शकेल असं प्लांट जर आपण डिझाईन केलं, म्हणजे त्याचा अर्थ काय केला, आपण तिथे जेनेटिक मॉडिफिकेशन केलं। अशा प्रकारचे जेनेटिक मॉडिफिकेशन प्लांटमध्ये आपण इझिली हे परफॉर्म करू शकतो, त्यावरून आपल्याला आपल्या शेतकऱ्यांची पुढील भविष्यासाठी लागणारे विविध प्रकारचे पिके ज्याला जेनेटिक मॉडिफाईड प्लांट हे डेव्हलप करण्यासाठी आपण जेनेटिक डायव्हर्सिटीचा अभ्यास करणे हे खूप महत्वाचे तिथे ठरते। स्पेसिफिक प्लांटमध्ये सुद्धा सेल्स प्रेझेंट असतात, म्हणजे जे काही आपले सजीव आहेत आजूबाजूला त्या सगळ्यांमध्ये जवळपास जेनेटिक मेकअप हे असतं, त्या सगळ्यांमध्ये जीन्स हे प्रेझेंट असतात, आणि त्याच जीनच्या इन्फॉर्मेशनमुळे काय होतं, स्पेसिफिक जीवाची निर्मिती होते, स्पेसिफिक सजीव तिथे बनतात, स्पेसिफिक प्रजाती तिथे आपल्याकडे बनत असते। म्हणजे या स्पेसिफिक सेलमध्ये एक सेल असेल, त्या सेलमध्ये क्रोमोझोम प्रेझेंट असेल, क्रोमोझोम कुठे प्रेझेंट असेल, न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असेल, आणि तिथे त्यांचा जीन असेल, आणि या जीन मध्ये काय असेल, या जीन मध्ये असेल माहिती कशासाठी, माहिती त्या स्पेसिफिक ऑर्गॅनिझम तयार करण्यासाठी, त्या स्पेसिफिक प्लांट तयार करण्यासाठी। तर अशा पद्धतीने प्लांट किंवा स्पेसिफिक स्पेसिस ही कशा प्रकारे बनेल हे सगळं कशावरती डिपेंड असतं, त्याचा
जीन वरती। त्याचप्रमाणे माणसांमध्ये सुद्धा, प्रत्येक ह्युमन स्पेसिस मध्ये सुद्धा सेल पासून आपण बनलेलो आहोत, सेल पासून टिश्यू बनला, ग्रुप ऑफ सेल्स पासून टिश्यू बनला, टिश्यू पासून वेरियस ऑर्गन तयार झाले आणि वेरियस ऑर्गन पासून एक ऑर्गन सिस्टीम तयार झाली आणि याच ऑर्गन सिस्टीम पासून एक ऑर्गॅनिझम तयार झाला आणि या ऑर्गॅनिझमचं फंक्शनल कॅरेक्टर कोणी सांगितलं, त्याच्या सेलनी, म्हणजे तो कशा प्रकारे बिहेव करेल, त्याचं दिसायला तो कसा असेल, त्याचा ओव्हरऑल अपिअरन्स कशा पद्धतीने असेल, हे सगळी माहिती प्रेझेंट असते आपल्या डीएनए मध्ये, जीन मध्ये, म्हणजेच त्या स्पेसिफिक ऑर्गॅनिझमच्या जनुकांमध्ये। सो दिस इज द जेनेटिक डायव्हर्सिटी। सो एव्हरी लिव्हिंग स्पेसिस कंटेन्स अ सर्टन नंबर ऑफ जीन। सो द जेनेटिक डायव्हर्सिटी डिफाइन ॲज जेनेटिक व्हेरिएशन एक्झिस्टिंग विदिन स्पेसिस। आता वेगळ्या प्रजातीमध्ये वेगळे जीन्स हे प्रेझेंट असतात, म्हणजे स्पेसिफिक स्पेसिस मध्ये कशा प्रकारचं जेनेटिक व्हेरिएशन आहे, त्यांच्यामध्ये कशा प्रकारची जनुकीय विविधता आहे, यांचा अभ्यास म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी होय। सो जीन कॅन बी एनॉर्मस नंबर ऑफ कॉम्बिनेशन, त्याच जीन पासून वेगळे कॉम्बिनेशन बनू शकता, म्हणजे ही कशाची स्पेसिस आहे, ही डॉगची स्पेसिस, हा सुद्धा डॉग आहे, हा सुद्धा डॉग आहे, हा सुद्धा डॉग आहे, या डॉग मध्ये वेगळे जेनेटिक कॉम्बिनेशन आहे, या डॉग मध्ये वेगळे जेनेटिक कॉम्बिनेशन आहे, त्याचप्रमाणे या दोघां डॉग मध्ये सुद्धा वेगळे जेनेटिक कॉम्बिनेशन आहे। आता हे दिसायला एकमेकांपासून वेगळे कसे झाले, दिसायला किंवा कॅरेक्टर वरून कसे एकमेकांपासून वेगळे झाले, स्पेसिफिक चार डॉग सुद्धा एकमेकांपासून वेगवेगळे दिसायला आहेत, तर हे कशामुळे झालं, हे त्यांच्या जेनेटिक मेकअपमुळे झालं, हे त्यांच्या जेनेटिक डायव्हर्सिटीमुळे हे झालं। सो आता जेनेटिक डायव्हर्सिटी शिकण्याचा फायदा काय आपल्याला, आता तुम्हाला माहिती आहे की शेतकरी जे असतात ते प्लांट लावत असताना किंवा एखादं पीक घेत असताना त्या पिकाची सहनशक्ती किती आहे, म्हणजे तो किती प्रमाणात ऊन सहन करू शकतो, किती प्रमाणात पाऊस सहन करू शकतो हे बघत असतात। म्हणजे जर आपण एखाद्या शेतात पूर्ण शेतामध्ये फक्त आपण राईस प्लांट केला आणि या राईस प्लांटवरती खूप पाऊस पडला, खूप जोरामध्ये पाऊस पडला आणि खूप जोरात पाऊस पडल्यामुळे काय झालं, हे पीक नष्ट झाले, हे पीक नष्ट होऊन गेले आणि आपल्या हाती काहीच लागलेलं नाही। जर आपण अशा पद्धतीचं प्लांट जर इथे वापरलं असतं की जे जास्त प्रमाणात रेनफॉल सहन करू शकेल, तर इथे आपला फायदा झाला असता, म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी इथे आपल्यासाठी महत्वाची आहे, म्हणजेच प्लांट्सच्या जेनेटिकमध्ये जीन्समध्ये मॉडिफिकेशन करून आपण त्यांची अडॅप्टिव्हनेस, त्यांची इफेक्टिव्हनेस हे वाढवू आपण शकतो। सो त्यानंतर बघूया स्पेसिस डायव्हर्सिटी। स्पेसिस डायव्हर्सिटी मध्ये म्हणजे प्रजातींमध्ये असणारी जैव विविधता। आता स्पेसिस डायव्हर्सिटी म्हणजे काय होते, की किती वेगळ्या प्रकारच्या स्पेसिस, किती वेगळ्या प्रकारच्या स्पेसिस तिथे उपलब्ध आहे, त्यालाच म्हणतो आपण स्पेसिस डायव्हर्सिटी। एखाद्या कम्युनिटीमध्ये समजा आपण एखादं फॉरेस्ट कन्सिडर केलं, एखादं जंगल आपण कन्सिडर केलं आणि त्या जंगलांमध्ये दोन जंगल आपण कन्सिडर करूया, सो दिस इज फॉरेस्ट फर्स्ट अँड दिस इज फॉरेस्ट सेकंड। सो फॉरेस्ट फर्स्ट मध्ये आपल्याकडे वेगळ्या प्रकारची ॲनिमल्स तिथे आपल्याला बघायला मिळतात, वेगळ्या प्रकारचे फुलं, वेगळ्या प्रकारचे पक्षी आपल्याला तिथे बघायला मिळतात, आणि फॉरेस्ट सेकंड मध्ये फक्त आपल्याला पक्षी आणि झाडं आपल्याला तिथे बघायला मिळतात। याचाच अर्थ काय झालं की फॉरेस्ट नंबर फर्स्ट मध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे स्पेसिस, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या प्रजाती तिथे उपलब्ध आहे आणि फॉरेस्ट सेकंड मध्ये आपल्याला कमी प्रजाती तिथे उपलब्ध आहे, यालाच म्हणायचं स्पेसिस डायव्हर्सिटी। म्हणजे प्रजातींमध्ये किती प्रमाणची, किती प्रकारची विविधता प्रेझेंट आहे, त्याला म्हणायचं प्रजातींची जैव विविधता। सो स्पेसिस डायव्हर्सिटी इज नंबर ऑफ डिफरंट स्पेसिस, किती प्रकारच्या डिफरंट स्पेसिस उपलब्ध आहेत, त्यालाच म्हणायचं स्पेसिस डायव्हर्सिटी। सो द इफेक्टिव्ह नंबर ऑफ स्पेसिस रेफर टू टोटल ऑफ द इक्वली अबंडंट स्पेसिस नीडेड टू ऑब्टेन द सेम मीन प्रोपोर्शनल स्पेसिंग अबंडन्स एज द ऑब्झर्व्ड इन द डेटा सेट ऑफ इंटरेस्ट। मीनिंग ऑफ द स्पेसिस डायव्हर्सिटी मे इन्क्लूड स्पेसिस रिचनेस, टॅक्सोनॉमिक और फायलोजेनेटिक डायव्हर्सिटी अँड स्पेसिस इव्हननेस। तेच आपण जे काही आपण बघितलं, आता आपण दोन कम्युनिटी कन्सिडर करूया, आपल्याकडे दोन प्रकारच्या कम्युनिटी प्रेझेंट आहे। आता या दोन्ही प्रकारच्या कम्युनिटीमध्ये तुम्हाला एक दोन तीन आणि चार, एक दोन तीन आणि चार, चार प्रकारच्या स्पेसिस तुम्हाला इथे दिसतात। म्हणजे कम्युनिटी फर्स्ट आणि कम्युनिटी सेकंड मध्ये स्पेसिस डायव्हर्सिटी ही काय झाली, इक्वल झाली, त्यांची प्रजातीय जैवविविधता काय झाली, इक्वल झाली। म्हणजे दोन्ही कम्युनिटी मध्ये किती झाल्या,
चार प्रकारच्या प्रजाती आपल्याकडे प्रेझेंट आहेत, पण प्रजाती एकची संख्या कम्युनिटी वन मध्ये 25% आहे, तेच कम्युनिटी टू मध्ये 6% आहे. म्हणजे स्पेसिसचा रिचनेस इथे काय झाला, कमी झाला. स्पेसिस इथे स्पेसिस फर्स्ट ही इथे कमी आहे. त्याचप्रकारे इथे सुद्धा व्हेरिएशन दिसतील, इथे सुद्धा व्हेरिएशन दिसतील. स्पेसिस थर्ड या कम्युनिटी मध्ये जास्त प्रमाणात असेल, त्याचप्रमाणे अशा प्रकारचे व्हेरिएशन तुम्हाला इथे दिसतील. म्हणजे स्पेसिसची जी इव्हननेस असायला पाहिजे दोन कम्युनिटी मध्ये, ते इथे डिस्टर्ब झाली. पण स्पेसिसची डायव्हर्सिटी, स्पेसिसची विविधता, म्हणजे इथे सुद्धा चार प्रकारच्या स्पेसिस उपलब्ध आहे, त्या कम्युनिटी मध्ये सुद्धा चार प्रकारच्या स्पेसिस उपलब्ध आहे, याचा अर्थ काय, दोघांमध्येही सारख्या स्पेसिस उपलब्ध आहे, पण त्याचा नंबर्स हा काय आहे, व्हॅरी आहे. म्हणजे त्यांची रिचनेस, स्पेसिसची इव्हननेस ही काय आहे, दोघांमध्ये वेगळी आहे. याचा अर्थ कम्युनिटी फर्स्ट कम्युनिटी सेकंड हॅव द सेम स्पेसिस रिचनेस बट दे हॅव डिफरंट स्पेसिस इव्हननेस, यालाच म्हणायचं स्पेसिस डायव्हर्सिटी. ओके, गॉट इट. त्यानंतर आपण बघूया इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. आता इकोसिस्टीमचा अर्थ काय, सो इकोसिस्टीम म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो परिसंस्था. सो परिसंस्था इकोसिस्टीम डायव्हर्सिटी डील्स विथ व्हेरिएशन इन इकोसिस्टीम विथ जिओग्राफिकल लोकेशन अँड इट्स ओव्हरऑल इम्पॅक्ट ऑन द ह्युमन एक्झिस्टन्स अँड द एन्व्हायरमेंट. सिंपलच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर आपण एक इमेज कन्सिडर करूया. आता या फोटोमध्ये तुम्हाला काय दिसतंय, या फोटोमध्ये तुम्हाला दिसतंय इथे पर्वतरांगा आहेत, ठीक आहे, इथे खालच्या ठिकाणी पाणी आहे, इथे तुम्हाला घनदाट जंगल एक दिसतंय, आणि इथे तुम्हाला एक ग्रास लँड म्हणजे सपाट एक जमीन तुम्हाला दिसते, इथे सागरी किनारा तुम्हाला इथे दिसतोय, इथे तुम्हाला आकाश एक दिसतंय. या ठिकाणी वेगळं एन्व्हायरमेंट असेल, ठीक आहे, या ठिकाणी वेगळं एन्व्हायरमेंट असेल, पाण्यात वेगळं एन्व्हायरमेंट असेल, जंगलात सुद्धा वेगळं एन्व्हायरमेंट असेल, इथे वेगळं एन्व्हायरमेंट असेल, आणि इथे सुद्धा वेगळं एन्व्हायरमेंट असेल. म्हणजेच एका लोकेशनमध्ये खूप प्रकारच्या परिसंस्था आपल्याला दिसू शकतात. म्हणजे आपल्या आजूबाजूला जर आपण बघितलं, एखादा नाला जर आपण बघितला, कन्सिडर केला, त्या नाल्यामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारची इकोसिस्टीम तिथे तयार होऊ शकते. म्हणजे काय झालं इथे, या ठिकाणी वेगळं एन्व्हायरमेंट तयार झालं, इथे वेगळं एन्व्हायरमेंट आहे, इथे वेगळं एन्व्हायरमेंट आहे, म्हणजे इथेच वेगळं एन्व्हायरमेंट आहे. म्हणजे पाण्यात राहणारे प्राणी स्पेसिस, पाण्यात राहणाऱ्या प्रजाती ह्या जंगलात राहू शकतात का, तर नाही. जंगलात राहणाऱ्या प्रजाती पाण्यात राहू शकतात का, तर नाही. पर्वतावर राहणाऱ्या प्रजाती पाण्यात राहू शकतात का, तर नाही. म्हणजेच त्यांची एक स्पेसिफिक त्यांनी बाउंड्री ठरवून घेतली, एक स्पेसिफिक त्यांनी काय केली, त्यांची एंटिटी ठरवून घेतली. ही काय झाली, मरीन डायव्हर्सिटी, वॉटर डायव्हर्सिटी त्याला आपण म्हणतो, दिस इज ग्रासलँड डायव्हर्सिटी, दिस इज फॉरेस्ट डायव्हर्सिटी, अशा प्रकारे डायव्हर्सिटीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला इथे पळू शकतात. तर यालाच म्हणायचं इकोसिस्टीम डायव्हर्सिटी, परिसंस्था डायव्हर्सिटी. म्हणजे त्यांच्या आजूबाजूचं पर्यावरण कशा प्रकारे आहे, त्यावरून त्या जीवांची विविधता तिथे तयार होते. आता या स्पेसिफिक डायव्हर्सिटीमध्ये सुद्धा डायव्हर्सिटी इकोसिस्टीममध्ये त्या परिसंस्थेच्या परिसंस्थेमध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारची डायव्हर्सिटी आपल्याला दिसून येऊ शकते. समजा हा समुद्र आहे, आता या समुद्रामध्ये डीप वेंट्स मध्ये वेगळे प्राणी राहू शकतात. म्हणजे समुद्राच्या सखोल भागामध्ये वेगळे प्राणी राहतील, समुद्राच्या तलावरती वेगळे प्राणी राहतील, समुद्र किनाऱ्यावरती वेगळे प्राणी राहतील, आणि समुद्राच्या मध्यभागी वेगळे प्राणी राहतील. म्हणजे परिसंस्थेच्या परिसंस्थेमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार प्राण्यांचे तिथे आपल्याला दिसून येऊ शकतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे की इकोसिस्टीम डायव्हर्सिटी मे व्हॅरी इन साइड द इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. त्या डायव्हर्सिटीच्या आतमध्ये सुद्धा एक स्पेसिफिक डायव्हर्सिटी आपल्याला बघायला मिळते. म्हणून इकोसिस्टीम डायव्हर्सिटी शिकणं खूप महत्वाचं असतं. आता ही स्पेसिफिक एक वेगळी इकोसिस्टीम झाली, दिस एरियल इकोसिस्टीम वेगळी झाली, ही इकोसिस्टीम वेगळी झाली, ही इकोसिस्टीम वेगळी झाली, ही इकोसिस्टीम वेगळी झाली. म्हणजे आपण जैवांचं विविधता कशावरून स्टडी केली, त्यांच्या जिओग्राफिकल लोकेशन वरून. म्हणून आपण इथे लिहिलंय, सो इकोसिस्टीम डायव्हर्सिटी डील विथ व्हेरिएशन इन इकोसिस्टीम विद इन द जिओग्राफिकल लोकेशन अँड इट्स ओव्हरऑल इम्पॅक्ट ऑन द ह्युमन एक्झिस्टन्स अँड द एन्व्हायरमेंट. सो दिस इज द इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. सो अशा प्रकारे आपण तीन डायव्हर्सिटी स्टडी केल्या, इकोसिस्टीम डायव्हर्सिटी बेस्ड ऑन द जिओग्राफिकल व्हेरिएशन, स्पेसिस डायव्हर्सिटी जैवांच्या विविधता प्रजातींच्या विविधतेवरून आपण डायव्हर्सिटीचा स्टडी केला, आणि जनुकीय डायव्हर्सिटी. तर अशाच प्रकारे
आपण आपला लेक्चरचा पहिला टॉपिक हा संपवलेला आहे, ज्यामध्ये आपण बघितलं बायोडायव्हर्सिटीचा अर्थ काय, बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, बायोडायव्हर्सिटीचे तीन प्रकार आपण इथे शिकलो. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत की भारतात असणाऱ्या जैवविविधतेचं प्रमाण किती प्रमाणे आहे, भारतामध्ये जैवविविधतेची कंडिशन कशा प्रकारे आहे, आणि भारत हा कोणत्या कोणत्या भागांमध्ये आपण जैवविविधतेच्या तुलनेमध्ये विभागीय त्यांची विभागणी कशा प्रकारे करू शकतो. सो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.